दिवस उद्भवला आहे. आज दुसरी दिवाळीच आहे आणि आज आमची जी आस्था, आमची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. राम जन्मभूमीवर आज श्रीराम त्यांचं देव विराजमान झाले आहेत, लल्ला विराजमान झाले आहेत, राम दरबार विराजमान झालेला आहे. तर खूप आनंद आहे आणि पतित पावन या संस्थेने इथे एक जल्लोष साजरा केलेला आहे. विनीत मुखणे आणि विश्वास मनेरे यांनी हे आयोजित केलेलं आहे, त्याच्यासाठी मी आलेली आहे. देशभरात दिवाळी साजरी केली जाते, अनेक ठिकाणी दिवे लावून आता दीपोत्सव होणार आहे, पण काही जण मुद्दाम राजकारण करायला बघतात, त्यांना काय सल्ला द्याल? मी सल्ला देईन की कृपा करून आपण सगळे एक आहोत, आपण सगळे हिंदू आहोत आणि आपण मानव धर्मावर विश्वास करतो. तर आजचा हा सुंदर दिवस तुम्ही पण पुढे येऊन मन मोठं ठेवून याला अप्रिशिएट करा आणि रामाचं पूजन करा. मी खरं सांगू, मी उद्धव ठाकरेंना फॉलो नाही करत तर मला काहीच कळत नाही त्यांचं काय चालू आहे, तर मी त्यावर नाही बोलू शकत. मी सर्वांना त्यांच्या आस्थेचा आज विजय झालाय त्याच्या शुभेच्छा देते आणि हेच म्हणेन, हे जे पूर्ण वातावरण झालंय राममय हे पाहून हेच वाटतं की कण कण में राम है, क्षण क्षण में राम है, मन मन में राम है, जन जन में राम है. जय श्री राम. देवेंद्रजी कार सेवक होते हे मला पण ठाऊक होतं, लग्नाच्या वेळेस कळलं कारण घरी बोलणी झाली तेव्हा हे सगळं कळलं होतं. आणि ते एक अथक भक्त आहेत श्रीरामाचे, कृष्णाचे, आणि एक परम हिंदू आहेत, एवढं मी सांगतो. मी पुढच्या महिन्यात नक्की जाईन माझ्या सगळ्या जवळच्यांना घेऊन. नाही ते मला माहित होतं आधीपासून, माझ्यासाठी नवीन नाही. आज काय तुमचे काय भावना होत्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ती आपण राम लल्लाची मूर्ती जी विराजमान झाली तेव्हा तुमचे काय भावना होते? मला मी खरंच सांगू, मला प्रत्येकाला जो राम भक्त आहे त्याला अश्रू आलेच आणि ते आनंदाचे सुखाचे अश्रू होते, ते तर अनावर होणं शक्यच नव्हतं, तर ते आले आणि त्याचा पण आनंद आहे की आले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.